नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत उमरी जहागीरच्या शिवारामध्ये। आज आपण एका हळद आपलं तुरीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी इथं आलेलो होतो। सध्याची परिस्थिती दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया। आपलं नाव सांगा। ज्ञानेश्वर अशोकराव अमृती, गाव उमरी जहागीर। मोबाईल नंबर सांगा आपला। 70 20 75 95 65। बरं, आणि हे आपण जे व्हरायटी लावलेली आहे, याचं नाव काय आहे व्हरायटीचं? निर्मल 669। निर्मलची 669 ही दुर्वा नावाची जी व्हरायटी आहे, निर्मलची 669, त्या व्हरायटीचं हे बियाणं आपण आहे। याचं बियाणं कुठून घेतलं आहे? सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगाव, म्हणजे आपल्याकडून जाणलं आहे। बरं, याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे तर कुठून केलं आहे आपण सगळं? सगळं नियोजन सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगावच्या मार्गदर्शनाखालीच आहे। बरं बरं, आतापर्यंत आपल्याला प्लॉटला व्हिजिट वेळोवेळी भेटल्यात का सुखकर्ताच्या? हां, वेळोवेळीच आहेत ना, वेळोवेळी भेट पण देतात। हां, आणि मार्गदर्शन। शेतकरी मित्रांनो, जसं आपण या प्लॉटला व्हिजिट दिलं, जसं जसं या वातावरणातले बदल, दरवर्षीची वातावरण यावर्षीच्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल झाला। यावर्षी थंडीचं तर नाहीच, पण मोठ्या प्रमाणात धुई धुकं पाऊस या पद्धतीने बऱ्याच प्रमाणामध्ये तुरीचं उत्पादन कुठेही पाहायला मिळत नाही। सर्वात मोठा म्हणजे यावर्षी लष्करी अळीनं तुरीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। अशा प्रतिकूल वातावरणात थंडी नसून सुद्धा एवढी छान अशी तूर भरली, याच्यामागेला सगळं श्रेय म्हणलं तर शेतकऱ्याला द्यायला काही हरकत नाही। कारण शेतकऱ्यानं जसंच वातावरणात बदल होईल, लगेच फवारणी घेणं, त्याचं नियोजन करणं, त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्या प्रकारच्या सूचना आमच्याकडे पोहोचणं आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन केल्याबद्दल शेतकऱ्याचं खरोखर जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे। त्याचंच फळस्वरूप तुम्हाला इकडे दाखवतो की बा शेंगाची बघा कशा आहेत शेंगा। म्हणजे आता जवळपास या याला शेंगा जे आहेत सगळं पूर्ण दोन्ही साईडकडून जर बघलं तर जवळपास अंतर किती आपलं दोन्ही बेडमधलं? हे 10.5 फूट। 10.5 फुटाचं बेड, 10.5 फुटाचे जे बेड आहेत ना ते एकमेकाला जवळपास येऊन भिडलेले आहेत बघा ते शेंगा। आणि असं इथंच नाही, तुम्हाला कुठपर्यंत जरी जिकडं तुम्हाला नजर टाकशाल तिथपर्यंत तुम्हाला हे असे बेड पाहायला मिळतील। याच्यावरचं सगळं श्रेय जर म्हणलं तर ही होराटी एवढी सुंदर आहे, म्हणजे वातावरणातले जे रोग आहेत प्रतिकूल वातावरणातसुद्धा, आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंनो तुम्हाला याच्यात उधळी रोग, ज्याला फायटोप्तेरा किंवा आपण उधळी रोग म्हणतो, हे दोन्हीचं बी प्रमाण आपल्या याच्यामध्ये नाहीच्या बरोबर आहे बघा। हे बघा, असं जर सुंदर बियाणं तुम्ही तुमच्या शेतात जरी वापरलं तर तुम्हाला याच्यातून आपल्याला उत्पादन मिळवता येईल। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, वातावरण दरवर्षी नवीन पद्धतीनं आपल्याला शेतीमध्ये चॅलेंज करत आहेत। ते चॅलेंज आपण जर वेळोवेळी स्वीकारले आणि त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर आपला त्याच्यामधून नक्कीच फायदा होईल, याच्यामध्ये काही शंका नाही। हे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 5 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं आपल्याला या शेतकऱ्याला एकरी किमान 1-10 ते 12 क्विंटलचं उत्पादन सहज मिळण्याची अपेक्षा आहे। बघू आणि त्याचं शेंगाचं वजन कसं वाढते, याच्यातलं दाण्याचं प्रमाण म्हणजे वजन कसं राहील त्या पद्धतीने नियोजन ठरवता येईल। कुठपर्यंत जरी बघलं तरी जवळपास एक समान असा प्लॉट आपल्याला पाहायला मिळेल, आणि विशेष म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये उधळीचं जे प्रमाण आहे ते पाहायला मिळणार नाही। हे बघा, धन्यवाद।